कॉप्टर अपघातामधील अकरा जणांचे मृतदेह सापडल्याची माहिती सध्या स्थानिकांनी दिलेली आहे वायुसेना प्रमुख हे घटनास्थळी या ठिकाणी भेट देणार आहेत एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी हे घटनास्थळी भेट देणार आहेत आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन सुद्धा या घटनास्थळी जाणार आहेत प्रशांत कदम या संदर्भामध्ये आपल्याला अधिक माहिती देतील प्रशांत अमोल आत्ताची जी ताजी स्थिती आहे त्याच्यानुसार अगदी थोड्या वेळापूर्वी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदी यांना या घटनेची माहिती दिलेली आहे थोड्याच वेळामध्ये संसदेमध्ये लोकसभेमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे या घटनेची माहिती अधिकृतपणे देशाला देतील आणि त्यावेळी आपल्याला उत्सुकता असेल किंवा चिंता असेल की, की नेमकं काय या सगळ्या प्रकरणामध्ये झालेलं आहे त्याचे सगळे अधिकृत तपशील जे आहेत ते राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यामधून कळतील दुसरीकडे अजून धक्का एक धक्कादायक माहिती त्या घटनास्थळावरून अशी मिळते आहे की तिथल्या स्थानिक नागरिकांचा दावा आहे की जवळपास अकरा मृतदेह त्या ते ठिकाणी त्यांनी बाहेर काढलेले आहेत एकूण चौदा लोक त्या ठिकाणी असल्याचं सांगितलं जातं आणि त्यापैकी अकरा जण म मृत झाल्याचे स्थानिक नागरिक जे आहेत ते त्या ठिकाणी सांगत आहेत अर्थात हॉस्पिटल प्रशासन किंवा इतर अधिकृत लष्करी सोर्सेसकडनं ही माहिती आलेली नाही आहे अजूनही मृतांचा आकडा अधिकृतपणे पाच सांगितला जातो आहे इतर जे सगळे जखमी आहेत ते सुद्धा खूप गंभीर आहेत बिपिन रावत त्यांच्या पत्नी मधुलिका त्यांचे काही इतर नातेवाईक ब्रिगेडियर आणि लेफ्टनंट कर्नल दर्जाचे काही अधिकारी त्यांच्यासोबत होते आणि त्यामुळे या घटनेचं गांभीर्य जे आहे ते वाढलेलं आहे साहजिकच देशाचे सध्याचे हवाई दल प्रमुख जे आहेत मराठी आहेत विवेकराम चौधरी ते या घटनास्थळी पोहोचणार आहेत आणि काय नेमकं झालं या सगळ्या स्थितीचा आढावा ते प्रत्यक्ष घटनास्थळावरनं घेणार आहेत याच्याशिवाय तमिळनाडूचे जे मुख्यमंत्री आहेत स्टॅलिन तेसुद्धा या ठिकाणी आहेत आणि ते सुद्धा घटनास्थळावरनं या सगळ्या परिस्थितीची पाहणी करणार आहेत लोकसभेतल्या राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याची सगळ्यांना प्रतीक्षा असेल कारण सगळ्या देशासाठी चिंतेचा विषय हा आहे की सी डी एस बिपिन रावत यांची प्रकृती नेमकी कशी आहे इतर जे अधिकारी आहेत त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे कारण त्यांच्या प्रकृतीबाबत सध्या आपल्याला एवढीच माहिती सांगितली जाते की गंभीर अवस्थेमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं हा झाला सगळा अपघाताचा भाग दुसरीकडे घटना इतकी गंभीर आहे की त्याच्या तातडीनं चौकशीची सुद्धा गरज व्यक्त केली जाते आणि एअरफोर्सनं तशा पद्धतीनं अधिकृतपणे घोषणासुद्धा केलेली आहे कारण एम आय सेवन्टीन हे अत्यंत उच्च दर्जाचं हेलिकॉप्टर आहे सगळे देशातले अग अगदी उच्चस्तरीय नेते वी व्ही आय पी हे या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असतात आणि त्यामुळं या बाबतीत अशी घटना घडणं हे सुद्धा त्या अर्थानं खूप चिंतेचं धोकादायक आहे प्रशांत या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट